नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महापरीक्षेचं जे आहे त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याची जी आहे ती यादी लावलेली आहे. आता निवडणूक आचारसंहिता संपल्यामुळे आणि सगळ्या गोष्टी झाल्यामुळे चंद्रपूरची जी यादी आहे ती लागलेली आहे. त्याचा जो कट ऑफ आणि ते जे डिटेल लिस्ट आहे ती आपण पाहत आहे. आणि मित्रांनो, ही जर यादी आपल्याला डाउनलोड करायची असेल तर तलाठी निकाल @तलाठीनिकाल या लिंकवर जाऊन काय तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकतात. तर मित्रांनो, आपण ही जी यादी आहे ही डाउनलोड करूया आणि पाहूया की नेमकं कोणाला किती गुण मिळाले आणि कितीवर हा कट ऑफ लागलेला आहे. तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की इतर पूर्ण जिल्ह्याच्या ज्या मेरिट लिस्ट आणि ज्या याद्या आहेत त्या या यूट्यूब चॅनलवर ताबडतोब तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आणि बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे ताबडतोब तुम्हाला तो निकाल मिळून जाईल. ही यादी अशा प्रकारे आहे की जिल्हाधिकारी चंद्रपूर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहता की जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयावर आहे. खुले जे सर्वसाधारण पदर आहेत त्यांचा जो कट ऑफ जो आहे तो 188 वर लागलेला आहे आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती 182 वर क्लोज झालेली आहे. आणि खुला महिला प्रवर्गासाठीचा जो कट ऑफ आहे तो फक्त 162 वर लागला होता, की जो आपण कट ऑफमध्ये दाखवला होता. इतरही व्हिडिओ आपण पाहू शकता. आणि 160 वर काय प्रतीक्षा यादी आहे खुला महिला. खेळाडूसाठी एक जागा होती, त्याचे 160 वर काय कट ऑफ लागलेला आहे. आणि ही यादी काय यांनी शासन निर्णय वगैरे सर्व दिलेले आहे. माजी सैनिकासाठी 2 जागा होत्या, 134 वर कट ऑफ लागला. साधारणतः आपण सर्व कट ऑफ लागलेले काय योग्य ठरलेले आहेत. आणि तुम्ही पशुसंवर्धनचे सुद्धा आपण कट ऑफ टाकलेले आहे ते सुद्धा पाहून घ्या, तेवढ्यावरच लागणार आहेत. सर्वसाधारण खुल्यासाठी 2 जागा होत्या, 134 वर कट ऑफ लागलेला आहे. आणि वेटिंग जी आहे ते 116 वर आहे. खुला जे प्रकल्पग्रस्त आहे 164 वर आहे आणि वेटिंग 156 वर लागलेलं आहे. अपंग जे आहे त्यांचं जे दिव्यांग अल्पदृष्टी 150 वर कट ऑफ लागलेला आहे आणि वेटिंगसुद्धा 150 वर आहे. खुला पदवीधर यांचं जे आहे ते 108 वर वेटिंग आहे आणि 116 वर निवड झालेली आहे. पुढचा जो आहे एस सीसाठी 2 जागा होत्या, सर्वसाधारण 186 वर निवड झालेली आहे आणि 72 वर वेटिंग लिस्ट लागलेली आहे. महिलासाठी ज्या जागा आहेत अनुसूचित जमाती 160 वर लागलेली आहे, वेटिंग 158 वर. आणि पुढचं जे अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, माजी सैनिकासाठी 106 वर लागलेलं आहे, वेटिंग 102 गुणांवर आहे. अनुसूचित जमातीसाठी 2 पदं आहेत, 152 वर काय लागलेलं आहे आणि निवड प्रतीक्षा यादी 148 वर आहे. अनुसूचित जमाती महिलासाठी जर म्हटलं तर 146 वर लागलेली आहे आणि वेटिंग ही 142 वर आहे. पुढचं जे पद आहे त्या अनुसूचित जमाती माजी सैनिकसाठी 98 गुणांवर निवड झाली, वेटिंग जी आहे ती 74 वर आहे, 94 आहे. आणि याच्याकडे वेटिंगसाठी उमेदवार नाही आहे. पुढचं आहे गट विजय ए गट 180 वर निवड आहे, 162 वर कट ऑफ आहे. विजय ए महिलासाठी 152 वर निवड आणि 144 वर वेटिंग आहे. जे भजक आहे भजक बसाठी जागा नाही आहे. भजक कसाठी जे आहे ते 168 वर वेटिंग आहे आणि 176 वर काय निवड आहे एका जागेसाठी. महिलासाठी आहे भजक कची 158 वर आहे आणि जे वेटिंग आहे ते 146 गुणांवर आहे. मित्रांनो, पुढचे जे भटक्या जाती ड आहे, इतरही जिल्ह्यांचे कट ऑफ लागलेले प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत, ते तुम्ही जाऊन काय पाहू शकता. आणि मी बाहेर असल्यामुळे तुम्हाला जास्त आवाज येत आहे बाहेरचा. तर मित्रांनो, पुढचा गट आहे भज ड, 178 वर निवड झालेली आहे, वेटिंग 166 वर आहे. आता विशेष मागास प्रवर्गासाठी 2 जागा आहे, 164 वर निवड झालेली आहे आणि वेटिंग 158 वर आहे. आणि विशेष मागास प्रवर्ग महिला 1 आहे 156 वर आणि वेटिंग जी आहे ती 156 वरच आहे. बाकी सर्व यांनी सांगितलं की 13 जून जो निर्णय आहे त्यानुसार आहे. इतर मागासवर्गीयसाठी 2 पदं आहेत, 180 वर त्यांची निवड झालेली आहे, वेटिंग 168 वर आहे, 3 नंबरचं. पुढचं जे पद आहे ते महिला 166 वर आहे, OBC महिला. पुढचं जे पद आहे OBC माजी सैनिक 124 गुणांवर निवड झालेली आहे, 108 गुणांवर वेटिंग आहे. SEBC जे नवीन कॅटेगरी आहे यांची 148 वर कट ऑफ लागलेला आहे. सर्वसाधारणमध्ये 148 गुण आणि वेटिंग जे आहे ते 140 गुण आहे. SEBC महिलासाठी 1 जागा आहे, 28 वर आहे आणि वेटिंग 104 वर आहे. पुढचा जो गट आहे SEBC 1 जागा आहे माजी सैनिकाची, 98 गुणांवर यांची निवड झाली आणि कोणालाही 45% गुण न मिळण्यामुळे कोणीही वेटिंग नाही आहे. म्हणजे यांनी जर जॉईन केलं नाही तर म्हणजे ही जागा परत पुढच्या वर्षी भरल्या जाणार आहे. पदवीधरासाठी जी जागा आहे ते यांना जागा उमेदवार नाही आहे त्याच्यामुळे काय, आणि असेल तरीसुद्धा त्यांना 45% गुण नसेल मिळाले.
SWS साठी 2 पदे आहेत, 144 वर लागलेली आहे ही कट ऑफ लागलेला आहे आणि वेटिंग 134 वर आहे. EWS महिलासाठी 134 वर आहे आणि वेटिंग फक्त 96 वर आहे. अनुसूचित जमाती पेसाची जी निवड आहे ती 144 वर आहे आणि वेटिंग 134 वर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहे की सदर यादी ही माहितीनुसार आहे आणि जे डॉक्युमेंट 13 तारखेला तपासायचे आहेत असं ते जर आढळल्यास कधीही पात्र अपात्र ठरवता येईल. बाकी यांनी सांगितलेलं आहे की हे उमेदवार ज्येष्ठ असल्याने प्रारूप निवड यादीत आलेले आहेत, म्हणजे वय जे आहे ज्येष्ठतेनुसार घेतलेलं आहे आणि या ठिकाणी सही आहे 24 ऑक्टोबर 2019 निवड जी निल्ला निवड समिती चंद्रपूर यांची यादी लागलेली आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या काही कमेंट असतील त्या नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ असं, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.